सोनेरी क्षण अस्सल चवीच्या स्वादिष्ट मिठाई सोबत आणि वाढवा तुमच्या आनंदाचा गोडवा पलूसच्या श्री लक्ष्मी बेकरी सोबत। ब्रेड बटर बिस्किट नान कटाई आईस्क्रीम बर्थडे केक चे चव भारी आणि लज्जत न्यारी पेढे लाडू बर्फी शेव फरसाणसाठी भेट द्या श्री लक्ष्मी बेकरी फरसाण आणि स्वीट्स श्री धोंडीराज मंदिर जवळ गुंडादाजी चौक जुन्या बस स्थानक जवळ पलूस। नमस्कार, मी नूतन, आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजच्या घडामोडी। चेअरमन साहेबांचा साधेपणा सहकाराला आदर्शवत निवडीनंतर स्कूटीवरून स्वगृही। अब्जावधींच्या ठेवी कोट्यवधींची कर्जे 21 शाखातून विस्तार असणारी पलूस सहकारी बँक ही जिल्ह्यातील अग्रणी बँक म्हणून ओळखली जाते। आज या बँकेचे संस्थापक स्वर्गीय वसंतरावजी पुदाले दादांच्या पश्चात पहिल्यांदाच होणारी बँकेच्या चेअरमन पदाची निवड अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। या निवडीनंतर बाहेर फटाक्यांची आतषबाजी तर आज पुन्हा चेअरमन पदाची धुरा हाती घेतलेल्या वैभवराव पुदाले यांच्यावर पुष्पसुमनांचा वर्षाव सुरू होता। बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावण्याची मनीषा व्यक्त करीत चेअरमन साहेब बँकेच्या मुख्य शाखेतून बाहेर आले। आपल्याला वाटेल साहेब आता एखाद्या अलिशान चाचाकीत येऊन बसतील, कारण आजकाल कोणतीही मोठी सहकारी संस्था घ्या त्यांचे चेअरमन असोत किंवा त्यांचे मुले सभासदांच्या जीवावर ते कटाय करतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही। पण या उलट चित्र आज पलूस सहकारी बँकेसमोर पाहायला मिळाले। चेअरमन साहेबांनी सहकाऱ्यांना निरोप देत पार्किंगमधून आपली स्कूटी बाहेर काढली आणि सगळ्यांच्या कौतुकाचा स्वीकार करत नम्रपणे मार्गस्थ झाले। स्वर्गीय वसंतराव पुदले दादांनी ज्या मेहनत चिकाटी जिद्दीने ही बँक उभारली त्याच मूल्यावर मार्गक्रमण करण्याचा ठाम निर्धार त्यांच्या या कृतीतून प्रत्यक्ष येतो। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।